कोणार्क अपना शहर अपनी बातें। हिंदू हृदय सम्राट बाला साहेब ठाकरे जी की जयंती को शिवसेना भगवत सप्ताह के रूप में बनाती है। इसी क्रम में शिवसेना उप विभाग प्रमुख प्रमोद पांडे के नेतृत्व में फुल बॉडी हेल्थ चेकअप कैंप का आयोजन किया गया। आइए इस बारे में लेते अधिक जानकारी शिवसेना शहर प्रमुख राजेंद्र चौधरी से। यांची जयंती उत्सव उल्हासनगर शहरामध्ये शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून जल्लोषात आणि उत्सवात साजरी करत असताना शिवसेना प्रमुखांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिवसेना उल्हासनगर शहर शाखेच्या वतीने लोकांच्या गरजा ओळखून लोकांना उपयोगी पडणारे कार्यक्रम सर्वच विभागाच्या माध्यमातून शाखा प्रमुखांच्या माध्यमातून शाखेच्या माध्यमातून आम्ही घेत आहोत। आम्ही 23 जानेवारी ते 27 जानेवारी बाळासाहेब ठाकरे यांची जयंती ते दिघेसाहेब आनंद दिघेसाहेब यांची जयंती 27 जानेवारी असा हा भगवा सप्ताह साजरा करत असताना या भगव्या सप्तेमध्ये विविध कार्यक्रम या शहरामध्ये आम्ही घेतलेले आहेत। कालच आम्ही माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करत असताना सर्वच शाखेच्या माध्यमातून त्यांच्या प्रतिमेचं पूजन करीत चौकाचौकामध्ये त्यांच्या प्रतिमेचं पूजन करीत अन्नधान्य वाटप खाऊ वाटप आणि क्रिकेटच्या टूर्नामेंट कॅम्प नंबर 3 वतीनं सेंचुरी मैदान या ठिकाणी घेतल्या। आज कॅम्प नंबर 1 मध्ये आरोग्य शिबिर शाळ फाटक इथे त्यानंतर शाळ गावठाण केशव ओळेकर शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर तसंच प्रमोद आयरे शिवनेरी शाखा प्रमुख यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर आणि आज कॅम्प नंबर 2 राजन वेलकर त्यांचे सर्व सहकारी यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर आम्ही या ठिकाणी घेतलेलं आहे। उद्याही आमचा 25 तारखेला कॅम्प नंबर 3 एक कार्यक्रम आहे आणि 26, 27 असे दोन्ही दिवस पूर्ण 1, 2, 3 आणि 4, 5 अशा 5 कॅम्पामध्ये आम्ही शिवसेना शहर शाखेच्या वतीने विभागाच्या वतीने शाखा प्रमुखांच्या वतीने कार्यक्रम घेतलेले आहेत। त्या कार्यक्रमाचा 27 तारखेला सांगता होईल। धन्यवाद। जय हिंद। जय महाराष्ट्र। कोणार्क अपना शहर अपनी बातें।